भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी पनवेलमध्ये प्रचार दौरा आणि सभा होणार आहे. यावेळी उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रासपचे अण्णा वावरे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी, मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शेडुंग येथील हनुमान मंदिर येथून प्रचार दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पुढे बेलवली, लोणिवली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा होणार असून वाझे येथे सभा होणार आहे. त्यानंतर शिवणसई, दुंद्रे, रेडघर, खानाव, मोरबे, महालुंगी, चिंद्रण, पालखुर्द, बावनजे येथे प्रचार दौरा, त्यानंतर खैरणे येथे सभा, पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे आणि पेज 2 तसेच पनवेल कोळीवाडा येथे सभा होणार आहे.